मागील काही दिवसांपासून घाट नांद्रासह परिसरात वातावरणामध्ये सातत्याने बदल होत आहेत. या बदलत्या वातावरणाचा तूर पिकाला फटका बसत असून रोगराईमुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाले आहेत. कृषी विभागाने मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. घाट नांद्रासह परिसरात यंदा शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांबरोबरच तूर पिकाला पसंती दिली, त्यामुळे घाट नांद्रा भागात यावर्षी मोठ्या प्रमाणावर तूरचे क्षेत्र वाढले आहे. परंतु अधिकचा पाऊस झाल्यामुळे तूर पीक उबाळले आहे, तर चांगल्या जमिनीतील पीक टिकून राहिले आहे. काही शेतकऱ्यांनी 4 फुटावर व 2 फुटावर लागवड व पेरणी केल्याने पीक जमात आले आहे. परंतु पीक फुलोरत असतानाच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने फुलोरा गळत आहे, त्यामुळे यावर्षीही तुरीचे पीक हाती लागते की नाही या विवंचनेत शेतकरी वर्ग सापडले आहेत. तर पिकाला विविध किडींपासून वाचवण्यासाठी शेतकरी विविध कंपन्यांच्या महागड्या औषधांची फवारणी करून पीक वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणी परिसरातील किरण मोरे, भागवत मोरे, अमोल चौधरी, रखमाजी मोरे, प्रतीक मोरे व इतर शेतकऱ्यांनी केली आहे. आधार न्यूज प्रतिनिधी राम जोशी, घाट नांद्रा. अहमदनगर जिल्ह्यात वन अधिकारी 30,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. लाकूड वाहतुकीच्या परवानगी देण्यासाठी 30,000 रुपयांची लाच घेताना वन विभागाचा अहमदनगर कार्यालयातील सहाय्यक वनरक्षक सुनील रतन पाटील आणि वनक्षेत्र अधिकारी सुनील थेटे या दोघांना लाच घेताना पकडले आहे. विभागाच्या नाशिक पथक विभागाने अहमदनगर येथे गुरुवारी सगळ्यात मोठी कारवाई करण्यात आली. येथील तक्रारदार यांचे लाकूड वाहून नेणारे वाहन कारवाई करत वन विभागाने पकडले होते. ते कारवाई न करता सोडून दिले यासाठी दोघांनी 50,000 रुपयांची मागणी केली. त्यातील पहिल्या टप्प्यात 30,000 रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदार यांच्याकडून 30,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना पाटील व थेटे यांना नाशिक पथकाने रंगेहात पकडले. लाचलुचपत नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अध्यक्ष सुनील कडासणे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पथकाचे पोलीस निरीक्षक उज्ज्वल कुमार पाटील, पोलीस नायक प्रकाश महाजन बाविस्कर यांच्या पथकाने नगर जिल्ह्यात सर्वात मोठी कारवाई केली आहे. पैठण तालुक्यातील आडूळ बुद्रुक येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 पशुवैद्यकीय अधिकारी एकनाथ पांडवे सातत्याने उशिरा दवाखाना उघडत असल्यामुळे पशुपालकाचा पशुपालन व्यवसाय मोडकळीस झाला आहे. मेंढपाळ रमेश साहेबराव जारे या मेंढपाळाने सकाळी 9 वाजल्यापासून पशुवैद्यकीय दवाखान्यात आपल्या पाळीव मेंढ्याला लाळ खुरकत रोगाने ग्रासल्यामुळे लाळ खुरकत उपचारासाठी दवाखान्यात नेले. दवाखान्यात आणले असता डॉक्टर पांडवे यांनी मेंढपाळाने फोनद्वारे संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे देऊन जाणीवपूर्वक वेळ काढूपणा करत आहे. सध्या आडूळ परिसरात मोठा थैमान घातला असून पशुवैद्यकीय अधिकारी अनेक दिवसांपासून दवाखान्यात सातत्याने उशिरा हजर राहत आहेत. तसेच गैरहजर राहत असल्यामुळे लाळ खुरकुताने अनेक पशुधनाची मोठी मरधर चालू झाली आहे. यामुळे पशुपालन व्यवसाय धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आमच्याकडे 100 मेंढी आहे. तुमचं नाव काय? रमेश साहेबराव जारे. आणि 40 मेंढ्याला कमी खुरकूत झालेला आहे. तरी ते डॉक्टर साहेबांना बोलवतो, पण डॉक्टर साहेब येतच नाही. आज येतो उद्या येतो म्हणून त्यांनी आणि दवाखान्यातसुद्धा मी नेली, तरी लवकर उपचार करायला दिले. किती दिवसापासून रोग चालू आहे? 1 महिन्यापासून चालू. 1 महिन्यापासून. डॉक्टरला तुम्ही किती वेळेस फोन केला? डॉक्टरला मी 4-5 वेळा फोन केला, तरी डॉक्टर त्यांनी आम्ही एक मेन घेऊन आलो इथं डॉक्टर दवाखान्यामध्ये, तरी आता मेंढीची अवस्था कशी झाली? अवस्था अशी झाली. अंबड तालुक्यातील ढाकलगाव येथे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरणच्या व विमा कंपनीच्या विरोधात रास्ता रोको आंदोलनाची हाक देण्यात आली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी चंगोदी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ढाकलगावात महावितरणाच्या विरोधात व पीक विमा कंपन्यांनी सोयाबीन पिकाचा विमा नामंजूर केल्याच्या निषेधार्थ जालना वडिगोंद्री राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. या रास्ता रोकोसाठी परिसरातील शेकडो शेतकरी यांनी यात सहभाग घेतला होता. शेतकरी रास्ता रोकोसाठी रस्त्यावर आले असता या आंदोलनकर्त्यांना शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत विमा कंपनीचा महावितरणचा जाहीर निषेधही केला. या रास्ता रोकोचा मुख्य मागणी महावितरण कंपनीकडून जी काय सक्तीची तालिबानी वसुली सुरू आहे, या तालिबानी वसुलीच्या विरोधात आणि विमा कंपनीनं जे 42 महसूल मंडळातील विमा नाकारलाय,
या मुख्य मागणीसाठी आता हा रास्ता रोको होतोय. जिल्ह्यात अतिवृष्टीने थैमान घालून सर्वच पिके नष्टाबूत केलेत, तरीही विमा कंपनीने 42 महसूल मंडळातील विमा नाकारला. या विमा कंपनीचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आजचं आंदोलन करत आहोत. महावितरण कंपनीने मागील 9 महिन्याचे थकीत बिलं भरल्याशिवाय जळीत्र रोहित्र देण्यास नकार देत आहे. या तुगलकी कारभाराचा निषेध आम्ही या माध्यमातून करत आहोत. यानंतर जर या महावितरण कंपनीला आणि विमा कंपनीला जाग आली नाही तर यापेक्षाही उद्रेक शेतकऱ्यांचा होईल. याचं मुख्य कारण म्हणजे विमा कंपन्यांनी ज्या प्रकारे 42 मंडळ उघडले आणि उर्वरित मंडळात विमा कंपनीने सोयाबीनचा विमा दिला. यंदाचा पावसाची जर सरासरी बघितली तर पावसाची सरासरी 2190 मिलीमीटर आहे. 2190 मिलीमीटर पावसामध्ये सगळी सोयाबीन वाहून गेली असताना विमा कंपनीनं नेमकं कुठले निकष लावले की ज्या प्रकारे ते 42 मंडळामध्ये विमा द्यायला तयार होत नाहीत, आणि त्याचप्रकारे महावितरणचा जो आडमुठे धोरणाचा कारभार आहे, महावितरण जे आडमुठे धोरण राबवत आहे, पाऊस काळ असताना पावसात जर आमच्या विहिरीत सुरू झाल्या नाही, जर आम्ही मोटरात सुरू केल्या नाही, तरी महावितरण आम्हा शेतकऱ्यांना वीज बिल पाठवत आहे. अवाच्यासवा वीज बिल पाठवत आहे. वीज बिल शेतकऱ्यांनी भरायची कुठून? जर अशाच जर यांचा कारभार चालत राहिला तर शेतकरी आत्महत्या करतील. परंतु माझा निर्वाणीचा इशारा आहे, आता शेतकरी आत्महत्या करणार नाही. आम्ही दिसतील तिथं महावितरण असेल, विमा कंपनी असेल, फोडून काढण्याचं काम आम्ही शेतकरी आता इथून पुढे करू. आता फक्त शेतकरीच मैदानात नाही तर शेतकऱ्यांची पोरं म्हणून आम्ही देखील मैदानात आहोत. कल्याणमधील मंदिरावर केलेल्या कारवाईचा राग मनात धरून एका माजी नगरसेवकाने पालिका अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना कल्याणमधील अप्रभाग क्षेत्र कार्यालयात घडली आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या माजी नगरसेवक विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून KDMC कर्मचाऱ्यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला असून भाजप आणि मनसेने मात्र माजी नगरसेवक मुकुंद कोट यांना पाठिंबा दिला. मनसे आमदार प्रमोद राजू पाटील यांनी कारवाई केलेल्या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील यांनी सरकार आणि प्रशासन चालवणारे जे आहेत ते हिंदुत्व विसरलेत. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आमच्या गावातील मंदिरं तोडली, मात्र अनधिकृत बांधकाम होतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. या मंदिरावर कारवाईस विरोध करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल केले जातात. त्या अधिकाऱ्याने गावाची माफी मागावी. जिथे अनधिकृत बांधकाम सुरू आहेत तिथे कारवाई करायची नाही. मंदिरावर कारवाई करत असाल तर उद्रेक होणार अशी भूमिका मनसे आमदार राजू पाटील यांनी यावेळी स्पष्ट केली. ना आता हे जे सरकार आणि यांचं जे प्रशासन जे चालू आहे किंवा जे चालवणारे यांचे आका आहेत त्यांना कदाचित ते हिंदुत्व विसरलेत आणि म्हणून या अशा कारवाया करतात. काल हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेबांची पुण्यतिथी होती आणि त्या दिवशी आमच्या गावातलं मंदिर तोडलं आहे. यांना लाजा वाटायला पाहिजेत. सर्रास जी बांधकामं होतात ती अधिकाऱ्यांनाही दिसत नाहीत आणि या सत्ताधाऱ्यांनाही दिसत नाही. ती यांच्या आशीर्वादाने सर्रास चालू आहेत आणि इथे कारवाईला जनभावना दुखावली म्हणून एखाद्याने विरोध केला तर त्याच्यावर 353 टाकतात. सर काय मागणी तुमची त्या अधिकाऱ्यावर काय कारवाई? नाही, आमची तर पहिली मागणी आहे की त्या अधिकाऱ्याने संपूर्ण या गावाची या समाजाची माफी मागावी. ही जी बांधकामं चालू आहेत तर ती त्याला दाखवू वाटल्यास की तुमचे कार्य काय चालले तेही आम्ही त्यांना दाखवून देऊ. आणि जर ते तिथे जर स्वच्छ असतील तर आम्ही त्यांची माफी मागायला तयार आहोत. परंतु तुम्ही एकीकडे अनधिकृत बांधकामं होऊन देत आहे आणि आमच्या मंदिरांना पुरातन मंदिर आहे आमचं ते त्या जीर्णोद्धार चालू आहे. मी जाऊन आलो तिथे साईटवर, कुठे रस्त्यात बाधित नाही आहे, कुठे नाही आहे, गावठाणामधलं तो मंदिर आहे. आणि अशा ठिकाणी तुम्ही कारवाई करत असाल तर आमचा उद्रेक होणार तिथे.